इंदापूर तालुक्यातील तमाम मतदार बंधू आणि यांना दीपाळीच्या प्रथमतः शुभेच्छा देतो। उपस्थित असलेल्या पत्रकारांना सुद्धा दीपाळीच्या शुभेच्छा देतो। आपला 11 तारखेला परिवर्तन मेळावा झाला। परिवर्तन मेळाव्यामध्ये आम्ही जाहीर केलं होतं की पक्षाची उमेदवारी जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घ्यायचा नाही। शेवटी आदरणीय पवार साहेब, आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्यावरती आमचा पूर्ण विश्वास होता आणि आहे। आज त्यापूर्वी परिवर्तन मेळावा झाला, त्या मेळाव्यामध्ये आम्ही परिवर्तन मेळावा एकत्रितपणे घेतलेला होता। त्यामध्ये प्रवीण माने असतील, भरत शेठ शाह असतील, या तिघांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मेळावा घेतला आणि अनेक आबा मोहोळकर असतील, त्यानंतर फडतरे आबा असतील, कांतीलाल झगडे असतील, त्याप्रमाणे आमचे तुषार जाधव सभापती असतील, ही सर्व त्या मेळाव्याला उपस्थित होते। आणि त्या मेळाव्याच्या अगोदर ज्यावेळेस 7 तारखेला प्रवेश होता, शेवटी तालुक्यातल्या जनतेला काही गोष्टी माहीत झाल्या पाहिजेत, त्या खोटा नाटा मॅसेज कुणी पसरवत असेल यापासून आम्ही तर काही लबाड बोलणारे कार्यकर्ते नाही। पण 6 तारखेला रात्री मला प्रवीण मानेच्या घरून त्यांच्या मोबाईलवरून फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आपण आपण 7 तारखेला होणाऱ्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला जायचं नाही आणि आपण एकत्रित बसून पुढचा काय निर्णय असेल ते घेऊया। त्यानंतर काही गोष्टी मनामध्ये ठेवाव्या लागतात, त्यानंतर कधीतरी कुणी काय बोललं तर त्यावेळेस मी स्पष्टपणे त्या गोष्टीवरती बोलेल। परंतु लोकांच्या मनामध्ये परिवर्तन मेळावा झाला आणि त्यानंतर हा विस्फोट का झाला या गोष्टीचं सुद्धा लोकांना माहिती पाहिजे। 7 तारखेला सकाळी भरत शेठ त्या ठिकाणी आले होते, आबा फडतरे होते, त्यांनी सांगितलं की आपण पक्षाचा निर्णय अजून होयच आहे, पण जर पक्षाचा निर्णय झाल्यानंतर आपण दोघांचेही फॉर्म त्या ठिकाणी भरून ठेवूया। एकदा मध्यस्थी माणसानं सांगितल्यानंतर हे तिघांनी आपण हा मेळावा घेतला होता तर मध्यस्थी माणसाचं ऐकलं पाहिजे ही माझी भूमिका राहिली। आणि त्यानंतर त्यांनी त्यांची भूमिका मेळावा झाल्यानंतर तिसऱ्या चौथ्या दिवशी स्पष्ट केली की आम्हाला त्या ठिकाणी उभा राहायचं आहे। मी त्यांना विनंती केली की आपण एकत्रितपणे प्रचार करू, एकत्रितपणे फॉर्म भरू आणि पक्षाच्या निर्णयाची थोडी बहुत वाट पाहू, पण त्यांनी काही त्या निर्णयाची वाट पाहिली नाही आणि त्यांनी त्यांचा स्वतःचा उमेदवार फॉर्म भरण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचा ह्या गोष्टीला पाठिंबा राहणार नाही, त्याप्रमाणे आम्ही त्यांना पाठिंबा काही दिलेला नाही। आता प्रश्न येतोय की गेल्या 11 तारखेपासून शेवटी अन्याय झाला कोणावरती, अन्याय केला कोणी, यापेक्षा आता महत्वाचं आहे की अन्याय पचवण्याची शक्ती सुद्धा आमच्यामध्ये परमेश्वराने या ठिकाणी दिलेली आहे। शेवटी राजकारणामध्ये एकदा गोष्ट झाली तर ती सहन करेल, पण 3-3, 4-4 वेळेस अशा गोष्टी झाल्यानंतर सहन करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा तुमच्या सर्वांच्या इंदापूर तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादानं माझ्यामध्ये आहे। आणि खऱ्या अर्थानं लोकांना खूप तळमळ वाटली, त्यामुळं 11 तारखेला लोकांनी आमच्या सर्वावरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी प्रचंड संख्येनं त्या मेळाव्याला त्या ठिकाणी उपस्थिती लावली। परंतु मी हुरळून गेलो नाही, माजून गेलो नाही, उतलो नाही। मी ठरवलं की जोपर्यंत पक्षाचा निर्णय येत नाही तोपर्यंत आपण कोणत्याही प्रकारचा निर्णय पुढे घ्यायचा नाही। त्यानंतरच्या 3-र्या दिवशी मी शेटपळगड या ठिकाणी गेलो होतो मेळावा झाल्यानंतर। खरं तर मला मेळाव्या दिवशीच त्या ठिकाणी सांगायचं होतं की आमच्या 5 जणांपैकी नाही कोणाला दिलं तरी चालेल, मला नाही दिलं तरी चालेल,
त्या ठिकाणी लोकनेते आदरणीय ज्यांनी 50 वर्ष इंदापूर तालुक्याची सेवा केली अशा भाऊंची कन्या पद्माताई यांना तिकिटाची मागणी तुमच्या माध्यमातून मी करू शकत नव्हतो, कारण मला 11 तारखेपासून 29 तारखेपर्यंत मीडियाला न येण्याचा माझा त्या ठिकाणी विषय होता। जर मीडियासमोर आलं तर तुम्ही आम्हाला उलट सुलट प्रश्न विचारले असते, म्हणून आम्ही त्या ठिकाणी मीडियासमोर आलो नाही। परंतु तिसऱ्या चौथ्या दिवशी शेटपळ गडीमधल्या मुलांना मी सांगितलं की तुम्ही राजूदादांकडे जावा आणि त्यामार्फत पवारसाहेब ताईंकडे हा निरोप पोचवा की माझं वैयक्तिक नाही झालं तरी चालेल, पण ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं माझ्यापेक्षाही जास्त अन्याय झालाय अशा पद्माताईला त्या ठिकाणी उमेदवार दिली तर आम्हाला कोणतीही आमची अपेक्षा न ठेवता किंवा काही न ठेवता आम्ही त्यांचं काम करण्यास तयार आहे। पण त्या ठिकाणी आता आम्ही 3 पर्यंत वाट बघितली, तुम्ही सगळे पत्रकार त्या ठिकाणी होता, आतापर्यंत पद्माताईचा फॉर्म आलेला नाही, बरोबर आहे का? हा, आणि म्हणून आम्हाला ही पत्रकार परिषद घेण्याची वेळ आली। आता आम्ही ही पत्रकार परिषद घेतली इंदापूर तालुक्यातील तमाम जनतेला मी विनंती करणार आहे, शेवटी जज जळतं त्याला कळतं, तुमची साथ हवी आणि तुम्ही ती साथ दिली तर भविष्य काळामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता शेवटी उभा राहायचा तर प्रश्न नाही, शेवटी तुमची साथ ह्याच्यासाठी हवी आहे की उद्याच्या निवडणुकीमध्ये शेवटी आम्हाला घरी बसून चालणार नाही, शेवटी कार्यकर्ता हा तालुक्याचा कणा आहे आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यानं घरी बसलं तर खालच्या कार्यकर्त्यावर त्याला न्याय कोण देणार? त्यामुळं आम्हाला या 2-3 दिवसामध्ये दिवस बघून, कारण 2-3 दिवसामध्ये आम्हाला हा निर्णय घ्यावाच लागेल, सण आहे, परंतु सणाचा दिवस आज आम्ही काही बघितला नाही। या 2 दिवसामध्ये एखादा छोटा मेळावा घेऊन या मेळाव्यामध्ये आम्हाला कोणाला तर पाठिंबा त्या ठिकाणी द्यावा लागणार आहे। साधक बाधक विचार आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी केलेला आहे की शेवटी हा निर्णय घेत असताना काही जणाला तो त्याच्या मनाच्या विरोधात असेल, शेवटी आलेल्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं मला असा सपोर्ट करायला हवा होता, केला पण काय बाय जणांचा लक्ष असा आहे की त्या ठिकाणी त्यांच्या गावच्या अडचणी असतील तर त्या अडचणी त्यांच्या सॉल्व करण्यासाठी म्हणून त्यांचा विषय वेगळा असू शकतो काही 4-2 जणांपैकी, बरोबर आहे का? ओमध्ये हा, तर तोही विषय सोडवण्याचा आम्ही भविष्य काळामध्ये प्रयत्न करू। आज पत्रकार परिषद घ्यायचं एवढंच कारण की या तालुक्यातील लोक अजून शांत आहेत, तुम्ही शांत राहा, आम्ही सर्व तुम्हाला जो निर्णय घेणार आहे ते तुमच्या समोरच आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेऊया आणि कुठल्याही कार्यकर्त्याला अडचण नाही येईल असा भविष्य काळामध्ये त्यांना न्याय देण्यासाठीचा निर्णय, या तालुक्यातील काही प्रश्न सुद्धा मार्गी लागले पाहिजेत हे पण आमची भावना आहे। कार्यकर्त्याला पदाच्या माध्यमातून वैयक्तिक कुठल्याच्या माध्यमातून त्याला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, सर्वसामान्य जनतेला जो वाटते त्या पद्धतीचा निर्णय आम्ही 1-2 दिवसाच्या काळामध्ये सर्व एखाद्या कार्यालयामध्ये छोटा मोठा कार्यालयामध्ये आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रम घेऊन हा आमचा निर्णय आम्ही जाहीर करणार आहे। बरोबर आहे ना? काय म्हणला? एक मिनिट तुम्ही लक्षात घ्या की माझ्यासारख्या कार्यकर्त्यावरती गेल्या वेळेस अर्ज गाडून घ्यायची नामुष्की आलेले आणि अजून परत अर्ज भरायचा आणि अर्ज माघारी घ्यायचा, शेवटी आम्हाला माहित आहे की आम्ही अपक्षामध्ये जिंकू शकत नाही, आमच्यामध्येच फूट झाली तर आम्ही कसं जिंकू शकतो, हा सुद्धा त्या ठिकाणचा निर्णय आहे। म्हणजे त्या ठिकाणचं म्हणजे आम्ही विचार केला की आपण निवडणुकीला समोर जायला नको, कारण आमच्या ग्रुपमधलाच एक जण उभा राहिला असेल तर आम्ही कशाला परत अजून चौथा उभा राहण्याचा प्रयत्न करू? प्रवीण माने यांनी अर्ज भरताना आपल्याला विश्वासात घेतलं नाही का? म्हणजे जर विश्वासात घेतलं असतं, विश्वासात घेतलं म्हणजे मी तुम्हाला उल्लेख केला की आत्ताच की भरत शेठ ह्याला साक्षीदार आहेत, त्या ठिकाणी
ठरलं होतं वेगळं आणि त्यांचा इरादा वेगळा होता आणि मी कोणाला फसवत नाही. काही गोष्टी बोलायच्या नसतात, काही गोष्टी पडद्याआड बी ठेवायच्या असत्या आणि वेळ आल्यानंतर त्याही गोष्टी ओपन करायच्या असतात. पद्माताई भोसले माझ्या संपर्कात नव्हता, माझा तो अधिकार नाही की त्यांना तुम्हाला तिकीट द्यायचं म्हणण्याचा, तो अधिकार पक्ष शिष्टींचा आहे, पक्षाच्या नेतृत्वाचा आहे. आमचं आम्ही त्या योग्यतेचं नाही समजल्यानंतर आम्हाला वाटलं की त्या योग्यतेच्या आमच्यापेक्षा जास्त पद्माताई असतील, ज्यांनी 50 वर्ष या इंदापूर तालुक्याची सेवा केली आणि फोटो सुद्धा त्यांचा त्या शंकरराव भाऊंचा ह्यांच्यावरती असतो. त्यांनी सुद्धा मोठ्या मनाने आपल्या घरातली एक बहीण म्हणून या ठिकाणी त्यांनी बी प्रयत्न करणं गरजेचं होतं त्यांना आणून या ठिकाणी बसवण्याचं. हेतू आमचा काही वाईट नाही, हेतू आमचा हे होता की आदरणीय पवार साहेबाच्या ततारीचा उमेदवार निवडून आला पाहिजे. परंतु ते करत असताना काय आमचा 30 वर्षाचा राजकीय अनुभव आहे, या अनुभवामध्ये आम्हाला असं वाटत नव्हतं की आता दिलेला उमेदवार हे तिथपर्यंत पोचू शकतोय आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी एक पर्याय सुचवला होता की बाबा ह्या जर व्यक्तीला तिकीट दिलं तर सगळा तालुका एक होईल आणि मोठ्या मनानं त्या निवडून येतील आणि त्यांना सुद्धा न्याय मिळेल. परिवर्तन होण्याच्या अगोदर नाही, परिवर्तन चा विषय तो वेगळा आहे. आता त्या गोष्टी मी बोलू शकत नाही कारण काही घरातल्या गोष्टी असतात ते भरत शेटला माहीत आहेत. मग जर कोणी आता बोलायचंच म्हणलं तर मला बोलता बी येतील, नंतर प्रचाराच्या वेळेस मी बोलेल बी त्या गोष्टी. आज ते काही बोलण्याचा विषय नाही. आजचा विषय काय होता की बाबा आमच्या बरोबर असलेल्या लोकांनी कुठल्याही प्रकारचं बाहेरचं पाऊल त्या ठिकाणी टाकू नये. 2-3 दिवसामध्ये आमचा निर्णय हा पक्का होणार आहे आणि त्याच्यामध्ये बघा सर्व नेत्यांची आमची चर्चा झालेली आहे, म्हणजे हितल्या बर का वरिष्ठांची आमची कोणाची अजून काय त्या पद्धतीनं चर्चा झालेल्या नाहीत. जर आम्हाला योग्य वाटलं की ह्या लोकांच्या हिताचं आहे, लोकांच्या दृष्टीनं महत्वाचं आहे, आमची काही कामं असतील ती मार्गी लागतील, वैयक्तिक राजकीय बी काही विषय आहेत तेही व्यवस्थितपणे मार्गी लागतील आणि भविष्यात जे आमच्यावर अन्याय झालाय तिथं सगळ्यांवरती म्हणजे झालाय, माझ्यावर झाला, भरत शेटवर झाला, आबांवरती झाला, फडतरे आबावरती झाला असेल, हा अन्याय हिथं बसलेलाच नाही अनेक लोकांवरती. म्हणजे अन्याय म्हणजे अवघा आम्ही कुठल्या पक्षालाही करत नाही, हि तालुक्याचा विषय. उद्या हा विषय काय जातोय की तो राज्य लेवलवर जातोय, आमचा विषय फक्त तालुक्यापुरता आहे. आम्ही कुठल्याही वरच्या नेत्यांना आम्ही काय म्हणत नाही. पण अन्याय हा कसा असतो की बाबा ठीक आहे आपापसात बोललेले तर हे हा सुद्धा अन्याय आहे, दिलेला शब्द न पाळणं हा सुद्धा अन्याय आहे, एवढाच आमचा विषय. ह्याच्यापेक्षा जास्त म्हणजे काय हे नाही. हे बघा बंद दाराच्या चर्चा आणि आपले आदरणीय नेते दुसऱ्यागत मी नाही की बाबा माझ्या मनामध्ये विठ्ठल आहे आणि विठ्ठलाला सोडायचं आणि लगेच दुसऱ्या दिवशी दुसरीकडे जायचं, ही माझ्या मनामध्ये असं काही भूमिका नाही. कुणी शब्द दिला काय मला सांगतो शे की मी स्पष्टपणे सांगतो मला शब्द दिला नव्हता. चला म्हणजे आपण काय काय गोष्टी बोलायच्या नसतात, मला शब्द दिला नव्हता, झाल्या गेल्या गोष्टी आज संपलेले, त्यामुळे आपण पुढे कसं म्हणायचं काय. नाही नाही पवार साहेबांनी मला शब्द दिला नव्हता. श्रद्धा असायला काय अवघा सांगतो शे की अवघा शेवटी आमच्या आयुष्याचा प्रश्न आहे. शेवटी 30 वर्ष आम्ही काम केलंय, बाकी जगत आम्ही आता म्हणायचं थोड्या वेगळं बोलायचं. आम्ही आतापर्यंत पक्षाची आदरणीय पवार साहेबांची सुप्रियताची या ठिकाणी वाट पाहिलेली आहे. सध्या हा विषय वेगळा आला पण आमचं मनाला काय वाटतंय की शेवटी कामुळे ह्या गोष्टी झाल्या, ह्याचं कारण काय. बरं आम्ही कमी असलो वाटत होतं तुम्हाला आम्ही कमी नाही ना, तुमच्या पत्रकाराला माहित आहे पद्माताई ही शंकरराव भाऊंची मुलगी होती आणि त्याच्या एवढं आज क्रेज कुणाचंच नाही, त्यांच्या एवढं क्रेज कुणाचं नाही. मग त्यांचं नाव आम्ही दिलं असताना का म्हणत ती तर उमेदवारी म्हणजे शेवटी कुठंतरी आम्हाला विश्वासात तरी घ्यायला होतं त्या उमेदवारीच्या बाबतीमध्ये.
आता विचारधारे तर आम्ही तर सगळ्याच्या विरोधात बोलून बसलोय आणि सगळ्यांनी चांगला दिलेत. आता आम्हाला दगडापेक्षा वीट माव कुणाला तर म्हणावंच लागणार आहे. अहो भविष्यात पाठिंबा मी 2 दिवसानंतर मला सांगते की मग आता इथे सांगितलं असतं का हो का. आम्ही स्पष्ट बोलणार आहे. अजूनपर्यंत आमचा कोणताही निर्णय झालेला नाही स्पष्टपणाने तुम्हाला सांगतो. ह्याच्यामध्ये खोटं काही नाही. बरोबर आहे का शेठ. आम्ही फक्त तुमच्या समोर का आलो की लोकांच्या मनामध्ये आम्ही सांगित होतो की 29 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहणार आहे. 29 तारखेला आम्ही शेवटी आमची लोक आमच्यापासून बघलेला जाऊन याकरता आम्ही प्रेस घेतोय. तुम्ही असं कसं म्हणताय की भरणे मामाकर कल आहे. भरणे मामाच्या विरोधात मी बोललोय मी त्या दिवशी. कल म्हणजे हो का त्यांनी नाही का मला फसवलं. मग आम्ही काय म्हणतोय की आता आम्हाला येतन दगड आणि विठणे उडायचंय ना. आता शेवटी हो का एक मिनिट ऐका हो का. कार्यकर्त्यांचा कल उद्या भविष्याचा बी विचार करायला लागेल. शेवटी कार्यकर्ता 5 वर्ष होरपळला गेले वर्षी आम्ही चुकीचा निर्णय घेतला. काय झालं पाण्याचा प्रश्न सुटला नाही. बंधाऱ्याचे प्रश्न सुटले नाहीत. आरोग्याचे प्रश्न सुटले नाही. आम्ही वेळोवेळीवर उठतोय तो सुद्धा विषय तालुक्याच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत. हे सुद्धा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे. हे बी गोष्टी मार्गी लागल्या पाहिजेत. नाही आता 2 दिवसानं कार्यकर्ते सांगतील की हो का घरी हो का ठीक आहे का ना. घरी तर बसता येणार नाही आम्हाला. आता कुठली येऊ मत हात लावल्याशिवाय कसे कळणार आहे. चला.